आमच्या काही व्हिडिओजवर कोरफड जेल घरी कसं तयार करायचं ते विचारलं होतं. त्याचंच उत्तर या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला देणार आहे. सो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कोरफडीचा घर अनेक त्वचेच्या समस्यांवर, केसांसाठी हे सुद्धा फायदेशीर ठरतं. आणि बाजारामध्ये अलीकडे खूप जास्त ॲलोवेरा जेलचे प्रकार अवेलेबल आहेत, पण बाजारामध्ये मिळणाऱ्या अनेक उत्पादनांमध्ये केमिकल्सचा सुद्धा तितकाच वापर करण्यात येतो हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्यामुळे त्वचेला इजाही होण्याची शक्यता वाढलेली असते. त्यामुळे बाजारातून खरेदी करण्याऐवजी तुम्ही घरच्या घरी कोरफडीचं जेल तयार करू शकता. आणि या जेलला तयार करायला जास्त मेहनत आणि एक्स्ट्रा पैसेसुद्धा तुम्हाला खर्च करावे लागणार नाही आहेत. इंटरेस्टिंग ना? यासाठी सर्वात आधी कोरफडीच्या झाडांची पानं तुम्ही तोडून घ्या. त्यानंतर ते स्वच्छ तुम्ही पाण्याने धुऊन घ्या. बाजूच्या कडा कापून त्यातील गर चमच्याच्या साह्याने काढून घ्या. आता हे मिक्सरमध्ये ते टाकून त्याची प्युरी म्हणजे पेस्टसारखं तुम्हाला तयार करून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये प्युरी करताना त्यामध्ये पानांचा एकही तुकडा राहणार नाही ह्याची काळजी घ्या. गरज असल्यास त्यामध्ये तुम्ही व्हिटॅमिन ई तेल किंवा तर व्हिटॅमिन सीची पावडर ही सुद्धा मार्केटमध्ये मिळते, ती तुम्ही घालू शकता. जर तुम्हाला सुगंधी जेल तयार करायचं असेल तर त्यामध्ये गुलाब पाणीसुद्धा तुम्ही मिक्स करू शकता. मिक्सरमध्ये फक्त एकदाच हे जेल फिरवा. जर जास्त वेळ तुम्ही फिरवलं तर ते फार चिकट होऊ शकतं. जास्त प्रमाणात जेल तयार करायचं असेल तर त्यामध्ये जास्त प्रमाणात व्हिटॅमिन ई आणि गुलाब पाणी मिक्स करा. आता हे एका डब्यात काढून ते नीट बंद करून फ्रीजमध्ये ठेवा. तुम्ही साठवून ते ठेवू शकताय किंवा तर नॉर्मल टेम्परेचरमध्ये सुद्धा तुम्ही साठवून ठेवू शकताय. तुमचं होममेड कोरफडीचं जेल तयार आहे. होममेड जेलचा नियमित तुम्ही वापर केला ना तर तुमची त्वचा, तुमचे केस सगळंच खूप निरोगी राहील. स्किन तुमची मुलायम आणि सुंदर होण्यासाठी खूप जास्त लवकर मदत मिळेल. आहे की नाही एकदम सोपी पद्धत? याशिवाय आम्ही एक व्हिडिओ केला आहे कोरफडीचं तेल कसं बनवायचं, त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तिथे जाऊन तुम्ही ती चेक करू शकता. आता तुम्ही विचार करत असाल की हे यूज नेमकं करायचं कसं, तर त्याचंसुद्धा उत्तर मी देते. तेही जाणून घ्या. किती दिवस आपण वापरू शकतोय हा जेल असा सर प्रश्न पडलाय ना, तर घरामध्ये तयार केलेल्या या ॲलोवेरा जेलचा शक्यतो लगेचच वापर करायला हवाय. हे जेल दुसऱ्या दिवशी वापरण्याची चूक करू नका किंवा तर अवॉइड करा. यासाठी जेल तयार करताना एक किंवा दोन पानांचा उपयोग केला तर उत्तम आहे. जर तुम्हाला हे साठवून ठेवायचं असेल ना तर तुम्ही जास्तीत जास्त एक वीक म्हणजे एक आठवडा हे ॲलोवेरा होममेड जेल यूज करू शकताय. त्याच्या पलीकडे ते यूज करू नका. कोरफड जेलमुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होते. या वनस्पतीमध्ये नैसर्गिक स्वरूपात मॉइश्चरायझिंगचे गुणधर्म असतात. तसंच यात व्हिटॅमिन आणि खनिजांचा मोठा साठा असतो. हे घटक आपल्या त्वचेसाठी, केसांसाठी पोषक ठरतात. त्यामुळे घरच्या घरी तुम्ही ॲलोवेरा जेल तयार करून तुमच्या स्किनवर, केसांवर अप्लाय करून पाहू शकताय. या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की घरच्या घरी ॲलोवेरा जेल कसं तयार करायचं. या व्हिडिओमध्ये इतकंच. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच अजून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. लोकमत सखीच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पाहत रहा लोकमत सखी.